वास्तविक पाहता सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे, विशेषतः वसंतदादांचा मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच काँग्रेस सृष्टींचं मत सांगलीची जागा ही काँग्रेसला घ्यावी असंच असणार आहे. पण तरी परंतु ज्यावेळेस राहुल गांधी आणि माननीय शरद पवार साहेब ज्यावेळेला दिल्लीत बसतील आणि जागा वाटपांच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात चर्चा करतील, त्यावेळेस मला नक्की खात्री वाटते की जर नगरची जागा काँग्रेसला सोडली आणि त्याऐवजी जर सांगलीची जागा राष्ट्रवादीने घेतली तर माझ्यासारख्याला ते निवडणूक लढवणं अतिशय सोपं जाईल. मी स्वतः त्यासाठी पूर्ण तयारीने से लढेन असं मला स्वतःला वाटतं आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून गेली 4 वर्ष मी अतिशय परिणामकारक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि वेळोवेळी जनसंपर्काच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला सोपी जाईल असं मला वाटतं आहे. स्वाभिमानी संघटनेनंही याबाबतीत मध्यंतरी मी ऐकलं त्यांच्याकडून की ही जरी जागा मिळाली तर हे दिलीप पाटलांनाच उभा करायचं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांचाही मला पाठिंबा या ठिकाणी मिळू शकतो आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला यश मिळून जाईल. याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे सर्व लोक प्रचार करतील, परंतु मूळ राजाराम बापू पाटील यांना मानणारा जो गट आहे, यांना मानणारे जे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत, ते मला खूप मदत करतील. त्यामध्ये उदाहरणार्थ अजितराव घोरपडे असतील, संभाजी पवार असतील, शरद पाटील प्राध्यापक असतील, आटपाडीचे रावसाहेब पाटील असतील, कदाचित विलासराव जगतापही मदत करतील. राजाराम बापूंचे जे जे कार्यकर्ते ते सर्वजण मला या निवडणुकीमध्ये नक्की मदत करतील असा मला विश्वास आहे.